इर्शाळवाडी दुर्घटनेला 15 महिने पूर्ण झाले तरी दुर्घटनेच्या कटू आठवणी जगत इर्शाळवाडीचे उरलेले नागरिक आपले जीवन जगत आहेत. डोंगराच्या कुशीत सोलर ऊर्जेवर प्रकाशमान होणारी इर्शाळवाडी 15 महिन्यांपूर्वी चकनाचूर झाली होती. होत्याचे नव्हते झाले होते. या दुर्घटनेत शासनाकडून 27 जणांना मृत घोषित करण्यात आले होते तर 57 बेपत्ता नोंद करण्यात आली होती. दरडग्रस्तांच्या घरांचे स्वप्न हे अंतिम टप्प्यात आले आहे असून शुक्रवारी चौक इर्शाळवाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. सिडकोद्वारे 44 घरांचे बांधकाम हे पूर्णत्वाला आले असून विधानसभा आचारसंहिते अगोदर 44 घरांच्या चाव्या दरडग्रस्तांना देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी दरडग्रस्तांच्या वारसांनी आम्हाला काम देण्याची मागणी केली असता मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांशी संवाद साधून तात्काळ 12 तरुणांना रोजगार मिळवून देण्यास सांगितले तर 30 महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्थानिक सरपंच रितू ठोंबरे यांनी केली असता 30 महिलांनाही रोजगार साधन देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, विकास पवार, गटविकास अधिकारी संदीप कराड, सिडकोचे गणेश देशमुख, मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर, सरपंच ऋतू सुधीर ठोंबरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दुर्दैवी घटना होती. अनेक कुटुंब त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले आणि त्यावेळेस तात्काळ त्यांचा पुनर्वसनाचा विषय होता आणि पर्यायी व्यवस्थेचा विषय होता. पर्यायी व्यवस्था देखील सिडकोने चांगल्या प्रकारची केली होती आणि आता ही परमनंट जी घरं आहे म्हणून मी बघायला स्वतः आलो आहे. अतिशय चांगल्या दर्जाची घरं 44 कुटुंबांना देण्यासाठी इथे पूर्णपणे तयार आहेत. त्याचबरोबर घर म्हणजे फक्त एक घर नाही तर त्याच्या आजूबाजूला परिसर, गाई गुरांचा गोठा त्या ठिकाणी, भाजीपाला त्यांना लावता येईल. त्याचबरोबर अंगणवाडी, बालवाडी, शाळा, समाज मंदिर, दवाखाना, प्लेग्राऊंड, गार्डन, सगळ्या सोयीसुविधा या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून झालेल्या आहेत. मला एक समाधान आहे की झालेली घटना तर दुर्दैवी आहे परंतु जे आता नातेवाईक जी आहेत त्यांची राहण्याची कायमस्वरूपी जी व्यवस्था आहे ती सिडकोने अतिशय चांगली उत्तम केलेली आहे आणि चांगलं पुनर्वसन आतापर्यंतच्या सर्व पुनर्वसनामधल्या सगळ्यात चांगलं पुनर्वसन आणि कायमची घरं या ठिकाणी सिडकोने दिले. त्याबद्दल सिडकोला शुभेच्छा, अभिनंदन करायला पाहिजे कारण क्वालिटी घर या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. सर्व व्यवस्था जी आहे किंवा त्याचं सर्व प्रकल्पाचं कम्प्लिशन झालं आहे का आता पाहिल्यानंतर आता ह्याचा चाव्या तात्काळ आम्ही त्यांना देऊ आणि सर्व लोक आपापल्या घरात येऊन राहतील आणि त्यानंतर त्यांना देखील पुढे उदरनिर्वाहाचं जे काही साधन आहे त्या संदर्भात देखील शासन नक्की विचार करत आहे. आता जी मुलं सुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी आपली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आपण सुरू केली, त्या माध्यमातून देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सूचना केलेल्या आहेत MD ना आणि आमच्या इथल्या सरपंच ताईनी एक इथले महिला बचत गट आहे त्यांच्यासाठी देखील रोजगार उपलब्ध करून देण्याची विनंती केली आणि नक्कीच उद्योगमंत्र्यांशी मी बोललो आहे आणि त्यांना देखील स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा आणि स्वतःचा उद्योग करण्यासाठी जे काही आवश्यक पाठबळ पाहिजे ते देखील दिलं जाईल आणि जेणेकरून यांचा पूर्णपणे एक संपूर्णपणे या इर्शाळवाडीच्या लोकांना एकत्रित पुनर्वसन या ठिकाणी झाले.